बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत वर्ध्यामध्ये. त्या ठिकाणी ही अतिशय निंदनीय आणि धक्कादायक घटना घडलेली आहे. आता आपण थेट वर्ध्यामध्ये जाणार आहोत. आणि एक ब्रेकिंग न्यूज हाती येते आहे. हिंगणघाटमधल्या संतप्त महिलांनी मागणी केलेली आहे. हिंगणघाटमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघालेला आहे. वर्ध्यातल्या हिंगणघाटमध्ये काल प्राध्यापिकेला जाळण्यात आलं आणि त्याच्या निषेधार्थ आज हिंगणघाटमध्ये नागरिक रस्त्यावर उतरले. हिंगणघाटमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. आरोपी विकेश नगराळेला आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मात्र कोर्टात हजर करण्यात येणार आहे आणि याबद्दल अत्यंत गुप्तता राखण्यात आली आहे. आरोपीला 8 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. लोकांमध्ये प्रचंड संताप असल्यानं सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही गुप्तता राखण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे ज्या प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न झाला तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तिला श्वास घेण्यात देखील अडथळे होत आहेत. पुढचे 48 तास तिच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येतं. आणि याविषयी आता आपण त्या ठिकाणी जाऊयात. आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते आता त्या ठिकाणी आहेत. नरेंद्र, आत्ताची काय परिस्थिती आहे? हा मोर्चा निघालेला आहे. मोर्चा स्नेहल मोर्चा संपलेला आहे, परंतु सर्व पक्ष नेते अजूनही मोर्चाचं जे नेतृत्व केलं होतं ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. मी त्यांच्याशी बोलतो आहे. काय सांगाल तुम्ही? कालची जी घटना घडली हे महाराष्ट्रासाठी खूप दुःखाची घटना होती आणि धक्कादायक घटना घडली. यामुळे हिंगणघाट शहरातल्या सर्व महिला, पुरुष आणि विद्यार्थी वर्ग आणि शेतकरी वर्ग आम्ही सर्व लोकांनी निषेधद्वारे रस्त्यावर उतरलो आणि आज मोर्चा काढला. त्या मोर्चात आम्ही 3 मागण्या केलेल्या आहेत. एक तर त्या नराधामाला एक तर फाशी द्या, नाही तर दुसरा विषय त्यांना जसं हैदराबाद एन्काउंटर झालेला आहे, जसं तिच्या राज्यातल्या तिच्या पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासन आणि शासनाने एकत्र प्लॅनिंग करून जे एन्काउंटर केलं, तसंच आमच्या महाराष्ट्रातल्या प्रशासन आणि पोलिसांनी एन्काउंटर करावं ते चावला, नाही तर त्या नराधामाला आमच्या महिलांच्या हातात द्या, आम्ही त्यांना शिक्षा देऊ पूर्णपणे, अशी मागणी केली आहे. मला असं वाटते की सगळ्यात मोठी निंदनीय घटना ही या हिंगणघाट शहरामध्ये परवा झालेली आहे. निर्भया हत्याकांडनंतर मला असं वाटते की इतकी सिरियस घटना जी घडली असेल तर ती हिंगणघाट शहरामध्ये घडलेली आहे. एक लेक्चररचं, एक शिक्षिकेवर फक्त त्याच्यावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि ती साधारणतः 30 ते 40% भाजलेली आहे आणि ती अत्यंत त्याची स्थिती अत्यंत खराब आहे. अशी आम्हाला डॉक्टरकडून माहिती मिळालेली आहे. 72 तास आम्हाला वाट बघावी लागणार आहे. अत्यंत निंदनीय अशी घटना आणि त्याचा आक्रोश म्हणून या हिंगणघाट शहराच्या जनतेने आज 20,000 लोकं मोर्चामध्ये स्वेच्छेने निघाले. त्यांच्या मनात आक्रोश होता की ज्या नराधामाने हे सगळं केलेलं आहे त्याला कुठंतरी शिक्षा झाली पाहिजे. मी वकील या पेशाने आहो, मला माहीत आहे की एन्काउंटर करणे हे कायद्याने चुकीचं आहे, पण अशा स्थितीमध्ये असं वाटते की याचा एकच इलाज आहे, तो आहे एन्काउंटर करणे. हे नीच प्रवृत्तीचे, हे कुत्सित प्रवृत्तीची भावना त्या युवकाच्या मनात होती आणि त्यांनी त्या मुलीचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आम्ही या हिंगणघाट शहराने आज 20,000 मोर्चेने, त्याच्यात प्रामुख्याने मोठी संख्या महिलांची आणि मुलींची होती, त्यांनी धिक्कार केलेला आहे या घटनेचा. भाजपाचे आमदार सुद्धा आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. काय सांगाल, तुमची काय मागणी आहेत? काय कालच्या घटनेचा आज मोठ्या प्रमाणात निषेध झाला. आज 20,000 जास्त लोक मोर्चात होते. पूर्ण हिंगणघाट कडकडीत बंद आहे, पूर्ण ग्रामीण भागसुद्धा बंद आहे. मी उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांना फास्ट ट्रॅकवरती हा खटला टाकून त्या आरोपीला तात्काळ सजा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कारण की जर फाशीची शिक्षा झाली नाही तर ही जी प्रवृत्ती आहे ही संपणार नाही, ही विकृती संपणार नाही. आणि म्हणून सर्वांची मागणी आहे की त्याला फास्ट्रॅक कोर्टामध्ये टाकून तात्काळ या शिक्षेची सुनावणी झाली पाहिजे. आणि आज हिंगणघाट शहर पूर्ण स्वयंस्फूर्तीने 20 ते 25,000 लोक आज रस्त्यावर आले. आज कडकडीत बंद आहे हिंगणघाट शहर आणि ही काही घटना नुसती आता हिंगणघाटची पुरती राहिली नाही आहे, ही पूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या लेवलची घटना झालेली आहे. अशा पद्धतीच्या घटना घडू नये यासाठी समाजाने आता पुढे काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे, संस्कारित करण्याची गरज आहे. हे घटना अशा घटना फार बेकार असतात आणि ह्या होऊ नये म्हणून समाजानेसुद्धा पुढे येण्याची गरज आहे असं मला वाटतं. काय सांगाल तुम्ही? आज की कल की ये जो घटना हुई है, इस घटना में शहर में जो क्राइम बढ़ रहा है उस क्राइम पर अंकुश लगाने के लिए हमने
उपविभागीय अधिकारी से और आमदार साहब से भी ये मांग की है कि शहर में एक नया पुलिस स्टेशन बनाया जाए, यहाँ की बिगड़ती कानून व्यवस्था पर अंकुश लगाया जाए, ताकि इस तरीके की जो घटनाएं शहर में हो रही है इसकी पुनरावृत्ति दोबारा ना हो। और इस घटना की जितनी घोर निंदा शहर के लोग कर रहे हैं उसके साथ में सामाजिक लेवल पर और स्कूल के बच्चे, छोटे छोटे बच्चे आज इस बंद में सहभागी हुए, इस घटना की जितनी निंदा की जाए कम है। आगे इस प्रकार की घटना ना हो हम सरकार से मांग करते हैं कि कानून व्यवस्था को चुस्त और दुरुस्त किया जाए। कल का जो हादसा हिंगनघाट शहर में हुआ है, ये हादसे के लिए जो हम आज सुबह 8 बजे से हमने हिंगनघाट शहर बंद करने की जो सर्वपक्षीय लोगों की तरफ से की है, उसमें एक चीज है, हमें एक चीज जहाँ पे महिला हिंगणघाट लोकांचा आपण आक्रोश पाहतो आहोत। महिलांनी तर मागणी केलेली आहे की आरोपीला आमच्या ताब्यात द्या, हा आक्रोश आता आपण पाहतो आहोत। सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। दरम्यान डॉक्टरांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे या मुलीच्या तब्येतीविषयी आपण पाहूयात। तिची श्वसन नलिका मध्ये जो धूर गेलेला आहे आतमध्ये, त्याला आपण म्हणतो इनहेलेशनल इंजुरी, ती तिला अत्यंत सिव्हिअर प्रमाणात झाली आणि जळल्यामुळे तिचे दात पण काळे झालेले आहे। इंट्रा ओरल म्हणजे तोंडाच्या आतमध्ये पण आपलं खूप सारं जळालेलं आहे। नाकातल्या आतले केसही जळालेले आहे, वरचे डोक्याचे केस जळालेले आहे आणि चेहरा अत्यंत कोळसा टाईप विद्रूप झालेला आहे। तर अशा या कारणांमुळे तिचं जे एअरवे आहे ती मॅनेजमेंट खूप डिफिकल्ट झाली होती। पर्सेंटेज आहे 35-40% ती जळालेली आहे आणि तिच्या आता या म्हणजे अजूनही ती आयसीयूमध्ये आहे। अजून 72 तास आपल्याला तिची मृत्यूशी झुंज चालू राहणार आहे। कमीत कमी आपल्याला 1-1.5 महिना मेहनत घ्यावी लागेल, त्याच्यानंतरच तिला आपल्याला जीवनदान देण्यात यशस्वी होईल। तर या पीडितेच्या आईच्या भावना सुद्धा अनावर झालेल्या आहेत। त्या मुलालाही पेट्रोल टाकून जाळून टाका अशी पीडितेच्या आईने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। आईचा आक्रोश देखील आपल्याला पाहायला मिळतोय, पाहूयात। 3 महिन्याच्या अगोदर तिनं सांगितलं होतं, आम्ही त्याला ते म्हणजे समजावण्याचा प्रयत्न केला। आता काय मागणी तुमची तुमच्या मुलीवरती त्यांनी पेट्रोल टाकून जाळलं तर तुमचं काय म्हणणार? त्या मुलाला पण पेट्रोल टाकून जाळा ना, हेच शासनाला आमची ही आहे मागणी। शासनाकडून मुलीला जे ते होत आहे जे काही प्रयत्न कराल ते पूर्ण खर्च करावं बा शासनाने, चांगल्या प्रकारे तिचं चांगलं व्हावं बा चेहरा वगैरे। तेव्हा पीडितेच्या आईचा आक्रोश आपण पाहिला, पण पीडित प्राध्यापिकेच्या वडिलांनी या आरोपीला लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। तो अस्ताव्यस्तमध्ये आहे, सिरियस आहे आणि माझी एकच मागणी आहे की त्याला त्याप्रमाणे माझ्या मुलीचा जसा छळ केला त्या पद्धतीने त्याची छळ व्हायला पाहिजे। आणि शासनाकडून मला म्हणजे कारण मी शेतकरी आहो, मी हा दवाखान्याचा खर्च करू शकत नाही, शासनाने मला मदत करावी। बस झालं एवढंच माझं। त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, फास्ट ट्रॅकमधून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। आतापर्यंत काही शासनाकडनं तुम्हाला मदत वगैरे मिळाली नाही? पालक मंत्री आले आणि ते आपले आमचे हिंगणघाटचे आमदार आले होते। माझी एकच मागणी आहे की त्याला फाशी शिक्षा आणि फास्ट्रॅकमध्ये त्याचं कोर्टमध्ये चालला पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे। अशी एक माहिती मिळते की 3 महिन्याआधी तुम्ही त्याला समज दिली होती? हो, समज दिली होती। आता त्याला समज दिली आणि त्यांनी सांगितलं होतं की याच्यासमोर असं होणार नाही। काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री नितीन राऊत यांनी पीडितेच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलंय। नाही, घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि निंदनीय सुद्धा आहे। अशा घटनेचा निषेधच या ठिकाणी केला पाहिजे खऱ्या अर्थानं। आणि जी काही त्या ज्या प्राध्यापिकेवर ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न झाला त्यासंबंधी शासनातर्फे काही मदत जी करायची असेल 100% ती मदत शासनातर्फे केली जाईल, तशा सूचनासुद्धा निर्गमित करण्यात येतील आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात निश्चितच। आता त्या मुलाला अटक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्याची चौकशी करून फास्ट्रॅक कोर्टामध्ये ते प्रकरण पाठवायची व्यवस्था होईल आणि लवकरच न्याय कसा मिळू शकेल याविषयी शासन प्रयत्न करेल।
आणि हिंगणघाटमध्ये ज्या प्राध्यापिकेला काल जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला त्या कॉलेजमधल्या काही विद्यार्थिनींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी. त्यांचा हात कायद्याने बांधलाय, आमचं कायद्याने बांधलं नाही आहे, संविधानाचा फक्त त्यांनाच आहे का सुद्धा आम्हाला पण माहिती आहे ना. त्यामुळे त्याला तशा शिक्षा झाली आमच्या मॅडमला, मॅडम त्रास झालाय तशी काम त्याला पण द्यायची, त्याला वेदना त्याला पण द्यायची आहे. जिवंतपणे जळताना खरा त्रास होतो त्याला पण माहीत पडला पाहिजे आज. त्यामुळे आमच्या स्वाधीन करा, आम्ही त्याला त्रास देऊ, आम्हाला जे करायचं आम्ही त्यासोबत करू, आम्ही मुली आहो, आम्ही करू शकतो. आमच्या महाविद्यालयातील प्राध्यापिकेला जो त्रास झालेला आहे तो त्रास त्या मॅडम सहन करत आहे, पण तो त्या पोलीस कोठडीमध्ये तो सुरक्षित आहे, त्याला प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. पण आमच्या मॅडमला कोणी प्रोटेक्शन नाही दिलं, लोक उलट फोटो काढण्यात आणि भावपूर्ण श्रद्धांजली ठेवण्यात हे स्टेटस ठेवण्यात लोक व्यस्त आले आहे आणि कोणी वाचवण्यात नाही येत. कारण की ज्या मॅडमला आमच्या प्रोटेक्शन पाहिजे होतं त्यांना नाही, आमच्या मुलींना प्रोटेक्शन नाही मिळत आहे. त्या नंदुरी स्क्वेअरमध्ये मुलींसाठी पोलीस चौकीची सुरक्षितता लोक नाही करू शकत आहे. आणि हे जे प्रकरण वाढत आहे हे सगळं हे कायदा जो आहे तो पोलिसांच्या हातात आहे, आमच्या हातात नाही बांधलेले आहे. आम्ही करू शकतो ज्या पद्धतीने आमच्या टीचरला आमच्या मॅडमला ज्या पद्धतीने वेदना झाल्या, ज्या पद्धतीने त्यांच्या तोंडावर पेट्रोल जाळून त्यांना जाळण्यात आलं आहे, त्या पद्धतीने त्याला कोणतीही पोलिसांनी शिक्षा दिली तरी सुद्धा आम्ही आमच्या हाताने त्याच्या तोंडावर पेट्रोल टाकून त्याला जाळू, आमचं हेच म्हणणं आहे. जसं आमचं मॅमसोबत झालं तसं त्यांच्या पण सोबत झालं. जसं त्या माणसाने आमच्या मॅमला भर रस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, 30% जाळलं आम्ही त्याला तितकंच जाळू, पण त्याला आमचा स्वाधीन करा असं आमचं म्हणणं आहे. माझी इतकी आमचे जे मॅम आहे त्यांची खोटी अफवा फैलू नका तुम्ही. आमच्या मॅम चांगल्या आहे आणि सगळ्यांसाठी व्हॉट्सअपवर स्टेटस टाकणं बंद करा तुम्ही. आणि आमच्या मॅम चांगल्या आहे आणि सगळेजणं नाही तुम्ही दुवा देऊ शकत तर त्यांची रेखा बद्दुवा पण नका देऊ, त्यांना दुवा द्या. आणि त्या आरोपीला सजा द्या, कानून सजा नाही देऊ शकत. आमच्या पब्लिकमध्ये आहे ना, आम्ही सजा देऊ. त्यांचे हात बांधू ना, आमचे नाही आहे बांधू. नक्कीच विद्यार्थिनींच्या तीव्र भावना आहे आणि या भावनेचा कुठेतरी सरकारने दखल घ्यायला पाहिजे अशी. आणि हिंगणघाटच्या घटनेचे लोकसभेतही पडसाद उमटलेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी लोकसभेत महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. दुर्घटना ऐसी हुई है सर, यहाँ पर बोलना बहुत जरूरी है. वर्धा में, वर्धा डिस्ट्रिक्ट में हिंगनघाट गांव में एक युवती के साथ में कल सड़क पर उसको अक्षय साथ एक लड़के ने, युवक ने आकर पेट्रोल कहीं से पेट्रोल पंप से खरीद कर उसे रोड पर पेट्रोल से पूरी बुरी तरीके से जला दिया है. वो मध्यम वर्ग से वो महिला, वो लड़की बिलोंग करती थी. मुझे बताइए, अगर हम बोलते हैं हमारा नारा है कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, गर्भ में तो मैं बेटी बच रही है पर जीवन आने के बाद, जन्म लेने के बाद बेटियों को बचाने के लिए जो आज कार्रवाई करनी चाहिए, जो कड़क शासन और लॉ आना चाहिए, उसके लिए काम करना बहुत जरूरी है. वर्धा एक ऐसी डिस्ट्रिक्ट है जहां पर महात्मा गांधी जी का शांति का संदेश दिया गया है, और उस डिस्ट्रिक्ट में अगर ऐसा महिलाओं के साथ में होता है और कहीं पर भी होता है लड़कियों के साथ, तो लड़कियां ना काम पे जा पाएंगी, ना अपनी पढ़ाई कर पाएंगी, ना खुले से बाहर घूम पाएंगी. अगर इस सब चीजों को कंट्रोल में करना है तो हमें कड़क कार्रवाई और कड़क कानून इस पे लाना पड़ेगा. अदरवाइज हम जैसी महिलाएं भी सेव नहीं हो पाएंगी. हम सिर्फ नाम के लिए सेव है कि हम खासदार हैं, एमपी हैं करके हम बैठे, अदरवाइज लड़कियों को सेव करना है तो उसके लिए कड़क कानून लाना ही पड़ेगा. नहीं तो दिल्ली में जो निर्भया केस हुआ है उस पे तारीख ही चलनी है, फांसी आने के बाद भी उन्हें फांसी नहीं मिलना और ऐसे ही चलते रहना. आणि या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. पीडितेच्या जागी आपण स्वतः आहोत किंवा आपल्यापैकी कोणी आहे याची कल्पना जर केली तरच त्या तीव्रता, त्या घटनेची तीव्रता समजते. सन्माननीय मुख्यमंत्र्यांना ही मागणी आहे माझी. सध्या पीडितेवरती नागपूरच्या ऑरेंज सिटीमध्ये उपचार चालू आहेत, तिचा जीव वाचवा. तिला अद्ययावत अशा रुग्णालयामध्ये शिफ्ट करा, मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये दाखल करा, आणि तिच्या संपूर्ण मेडिकलचा खर्च, तिच्या पुढच्या प्लास्टिक सर्जरीचा खर्च, तिच्या पुढच्या रिहॅबचा खर्च हा सगळा शासनाने त्या ठिकाणी उचलावा, अशा पद्धतीची आम्ही मागणी करतो आहे. आमच्या या निर्भयाला, निर्भयाचा जीव वाचवा, तिला चांगल्यात चांगली ट्रीटमेंट द्या अशी मागणी आज आम्ही आमच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्य